पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जगदीश स्मृती चषक 2023 ही क्रिकेट टूर्नामेंट ही सीझन आपल्याला पाहायला मिळेल. 51वा वर्षीय क्रिकेट टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर क्रिकेट टूर्नामेंट आमचे दिलीप दादा भैकरांनी सगळ्याच आपण बघतोय. जी भैकर फॅमिली असेल या सगळ्यांचं योगदान असते या क्रिकेट टूर्नामेंटसाठी. आणि चर्चा असते आतुरतेने क्रिकेट टूर्नामेंटची वाट पाहिली जाते ज्या अनुषंगानं इथलं नियोजन आणि इथली मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. चला आपण वेळ लागेल तर लगेचच मॅचला करणार आहोत सुरुवात. एक मोठी मॅच आपल्याला पहिलीच पाहायला मिळते. माहुलगंज अगेन्स्ट वाकडन खेळणार आहे या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये. माहुलगंज टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे. 5 ओव्हरचा हा सामना असेल. नियम ज्या आहेत तर आय थिंक तुमच्यापर्यंत पोहोचलेत. 5 बॉलर तुम्हाला फ्रेश यूज करायचे आहेत. प्रत्येकी बॉलरला एक एक षटक मिळेल या देखील आपण गोष्टीची नोंद घ्यावी. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, खराब झाला तर तुम्हाला आफ्टर लॉंग टाईम सामना संपेपर्यंत चेंडू तुम्हाला नवीन दिला जाईल या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. जे नियम आहेत आणि चेसिंगचा जो नियम आहे, कंपल्सरी चेस तुम्हाला करायचे, कुठल्या प्रकारचा टॉस किंवा विकेटचा इकडे विचार नाही आहे या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. तुमचा 12th मॅन देखील ड्रेसिंगमध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. नियम आहेत, तुमच्यापर्यंत आम्ही नियम पोहोचवतोय. अंपायर स्ट्राईकचं काय चेंज तर निरंजन साहेब त्या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. स्ट्राईक कधीही कशाही वेळेस आपण चेंज करू शकता. जे नियम आहेत जसं आपण इंटरनॅशनलचा क्रिकेट बघत असतो त्याच पद्धतीचे इकडे देखील नियम आहेत. त्या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. मग कीपरकडे चेंडू दिला डॉट असं म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपण बघतो. असा काही नियम इकडे क्रिकेट टुर्नामेंटमध्ये नाही आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. नो बॉल प्रत्येकी फ्रीट असेल या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. पुन्हा तुम्हाला मी नियम सांगतोय. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, डॅमेज झाला, चेंडू तुम्हाला आफ्टर लॉंग टाइम सामना संपेपर्यंत नवीन चेंडूचा यूज होईल. तुम्हाला बॅट हवी असेल तर परमिशन मैदानाच्या आतमध्ये अगोदर अंपायर शिकायला लागेल. त्याच्यानंतर तुमचा एखादा खेळाडू डगआउटमधून जाईल. या गोष्टीची नोंद घ्यावी. अन्यथा आपण डायरेक्टली जाऊ नका. गोष्टीची आपण नोंद घ्यायची. हा, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंपल्सरी करू. नसेल कॅप्टन तर 2 धावांची पेनल्टी आहे. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चला आपण करतो मॅचला सुरुवात. दोन्ही टीम मध्ये आपण शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन तयार आहे बॉलिंग मार्कवरती आपल्याला महेश मंडवकर पाहायला मिळेल. साकिंग एनला ऋषी भोईर, त्याच्यासोबत जीत भोईर इन ऍक्शन मध्ये. पहिला चेंडू या स्पर्धेचा. पहिलाच बॉल फटका सुंदर आपल्या साहिलने सुरुवात केलेली आहे आणि यासाठी वाकडत मैदानाच्या आतमध्ये वाकड्यांना आणि ती सुरुवात करत असताना ऋषी भोईरच्या बॅटमधून हा पहिला चौका. फटका खेळले होते, शॉट अक्षरशः बनवला आणि जेव्हा जेव्हा रिशो असतो साकिंग आणला तेव्हा तुम्हाला अशीच फलंदाजी पाहायला मी द्या. सेकंड बॉल फटका देखील चांगला मिळतो आपला, क्लिअर करून जाईल चेंडू. भरपूर वेगाने चालला आहे. साईड स्क्रीनच्या दिशेनं धमाका सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये गुड मॉर्निंग हा देखील चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळलंय. बघितलं की फिल्डर जो आहे तो इनफिल्डच्या आतमध्ये आहे, त्याला फक्त बीट करायचंय. मिड ऑन जो इनफिल्डच्या आतमध्ये आहे, मिड ऑफ देखील इनफिल्डच्या आतमध्ये. पावर प्ले सुरू आहे. दोन खेळाडू पेट्रोलिंग करतायत. एक खेळाडू बघतो आपण बरोबर लॉंग लेगच्या थोडासा स्क्वेअर मध्ये आणि एक खेळाडू बघतो आपण मिड विकेटला डीप मध्ये. हे दोन रायडर्स आहेत सध्या तरी मैदानाच्या बाहेर बाउंड्री वरती आणि उर्वरित खेळाडू आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये पाहिजे. थर्ड मॅन मध्ये फाईन लेगला, स्लीपर कव्हरला, पॉइंटला खेळाडू आहे. तिसरा बॉल मिस टायमिंग ऑन साइडला, थोडीशी गती कमी होती. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगानं पोहोचला. चेंडू शेजून फेक करेपर्यंत या 2 धावा येत नाही. काय सुरुवात केलेली आहे.
मोठी क्रिकेट टूर्नामेंट आणि जेव्हा जेव्हा मैदाना शत मध्ये ऋष असतो तेव्हा तेव्हा तुम्हाला असाच काय क्रिकेट पाहायला मिळतो। आणि पहिला षटक बघतो आपण, सध्या तरी पहिल्या ओव्हर मध्ये महेशवरती आक्रमण हल्ला बोल गेलेला आहे पहिल्या षटकापासून, पहिला बॉल पासून। आणि रन्स आपण बघतो स्कोरबोर्ड वरती 10-10 बिनगडी बाद। वाकळन संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना षटकातील फुल चेंडू, चांगला चेंडू आहे, सुंदर आहे, फुलर लेन्सचा होता, आपला खोल मध्ये पाहायला मिळाला, अक्षरशः खोदून काढला हा फटका। बघितला की लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, अतिशय सुंदर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं। आणि या बॉलवरती एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11-11 स्कोरबोर्ड आहे। हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल, काय चेंडू होता आणि क्रीज बॉक्स मधूनच खेळले पुन्हा एकदा फलंदाज ऋषी बोईर साखेला, प्रथमच जीत बोईर विकेट न स्लॉकशिपचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालेला आहे, मात्र खाली देखील जमिनीला हा चेंडू अगोदर लँड झाला किंवा जमिनीला लागून हा चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये। आज गोष्ट सांगत असताना सध्या तरी पिरो सर आहेत मैदानाच्या मध्ये, आज आमचे ऑफिशियल प्रोफेशनल अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात। रन्स स्कोर बरोबर एकूण आपल्याला पाहायला मिळतात 11-11 धावपूल करतात। नेक्स्ट बॉल, यावेळेचा फटका सुंदर आहे समोर स्क्रीनच्या समोर, अप्रतिम फटका, रन्स देखील चांगला मिळतील जीत बोईरच्या बॅट मधून, हा पहिला दमदार षटकार। आता तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल एमटीसी स्पोर्ट्सच्या माध्यमात, रोम साईची पूर्ण टीम इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये वॉल रूम मध्ये, काय सुंदर त्यांचा टेलिकास्ट पाहायला मिळतोय। तुम्हाला हा रिप्ले पाहायला मिळेल का फटका होता समोर वी शेप मध्ये खेळ स्क्रीनच्या दिशेने, हा फटका अतिशय सुंदर होता। ओमकार शेट्टी आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, आमचे सहकारी समालोचक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये समर 11 क्रिकेट संघ माहुलगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मनीष 11 वाकलन मध्ये ही मॅच पाहिला मध्ये, खास करून जे पुरस्कार आहेत त्यांचं देखील आभार व्यक्त करणं खूप गरजेचं आहे, त्यांच्या देखील माध्यमातून आम्हाला चांगला सहकार्य, कारण का मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये पुरस्कार ते खूप महत्वाचे असतात। वैभव पवार जे जांभिवलीचे आहेत वाकलनचे पुरस्कार ते, आणि आमचे आय थिंक निलेश काळेकर जे मानकिवलीचे आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये त्यांनी उतरवलेला आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। पहिला ओव्हरचा केस संपला, पहिला ओव्हरच्या अखेरीस जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी मनीष 11 वाकलांच्या माध्यमातून, बिनगडी बाद 17 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती 17। वैभव पवार आपण देखील यायचे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। हे जे पाकर्स आहेत खूप महत्वाचं असतं मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये, जेव्हा जेव्हा आपण एखादा संघ उतरवतो त्यावेळेस एक वेगळीच मजा, आणि आजच्या दिवसामध्ये बराचसा चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला, आजच्या दिवसामध्ये खूप चांगले खेळाडू तुम्हाला या बदलापूर नगरीमध्ये जरूर पाहायला मिळतील। विकेटच्या शोधामध्ये असेल इकडनं आता माहुलगाव, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली नाहीये, बॉलिंग मार्कवरती कल्पेश माहुलकर। सेकंड ओव्हर मिस तामिंगे जेलची संधी, नुकताच उल्लेख केला की विकेटची इथं आता जरूरत आहे किंवा जरूरत असताना इथनं कल्पेशने घेतलेली विकेट, पहिला ओव्हरमध्ये विकेट नव्हती, पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या होत्या, सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती पहिला धक्का लागत असताना मनीष 11 वाकलनला ऋषी लागत असताना विकेट हवी होती आणि ती विकेट समारा 11 क्रिकेट संघ माहुलगावच्या माध्यमातून पहिली घेतलेली आहे। कल्पेश जबरदस्त हा खेळाडू, अस्स बोलो खेळाडू आहे, आय थिंक आज यस मंगेश आहे एष्टांच्या मागे, हा दीर्घ अप्रतिम खेळाडू आहे, चर्चा असते या खेळाडूची सातत्यानं, त्याच्या माध्यमातून आपण बघतो प्रोफेशनल क्रिकेट म्हणा किंवा ओपनचं क्रिकेट, त्याच्या माध्यमातून खेळ जातो। आज आपल्या गावासाठी उतरलाय, आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल, समोर माहुलगाव आहे, त्या अनुषंगानं मॅक्झिमम या 5 ओव्हरमध्ये ज्या रन्स आहेत त्या 60+ धावा स्कोरबोर्डवरती सेट करणं गरजेचं आहे, कारण आज महत्वाचा खेळाडू केतन मात्रे टीममध्ये नाहीये, या देखील गोष्टी शिकून घ्यावी लागेल वाकलनला। नेक्स्ट बॉल कल्पेश, वेगवान चेंडू, विकेट इथं मिळू शकली असती विकेट कीपर मंगेश कडनं चूक झालेली आहे,
इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, आउट साइडला गुण चेंडू, मग तो आपण विकेट कीपरला तिथं बीट करून थोडासा मागे गेला होता, मग तर चांगला प्रयत्न आपण बघूया रिप्ले मध्ये एक्झॅक्ट काय झालं होतं, ओ द विकेट ना चेंडू आणि या रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळेल, बऱ्याचशा दूरून खेळण्याचा प्रयत्न आणि मंगेशचा चांगला तिथे आपल्याला प्रयत्न पाहायला मिळेल इष्टांच्या मागे, इथं जेल नसेल दावेत मित्र एक आणि एका दावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 18 एक धक्का लागलेला आहे, संघ वाकलन पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अप्रतिम असा हा दिवस आहे, अप्रतिम असा हा पुन्हा पुन्हा लास्ट तुम्हाला पाहायला मिळेल, नामवंत टीम आजच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील स्पर्धेच्या माध्यमातून, हुक करण्याचा प्रयत्न मी सामेंगे रन चांगला मिळतील, चेंडू वेगाला चालला स्क्रीनच्या दिशेने लॉंग स्टॉपला, धावांची गरज आहे, त्या धावा येत असताना वाकलांच्या माध्यमातून जीत बूट ठोकतोय हा चौकार, हुक करायचं होतं चेंडूना, बॅटचा संपर्क चांगला नव्हता, रिझल्ट चांगला आहे, फाईन खेळण्याचा प्रयत्न होतो, त्याला माहिती का फाईन लेगचा फिल्डर इनफील्डच्या आतमध्ये आणि तुम्हाला हा रिप्ले पुन्हा एकदा काय टेलिकास्ट होतोय, सुंदर टेलिकास्ट करत असताना रोशन आमच्या सोबत सध्या रॉल रूम मध्ये प्रमुख जिम्मेदारी घेऊन सुंदर तिथे आपण टेलिकास्ट बघतो आणि चांगली क्रिकेट टुर्नामेंट आपल्या आजच्या दिवसामध्ये बरीचशी मजा येणार आहे आणि आजच्या दिवसामध्ये या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्हाला आनंद घेता येईल, जगदीश स्मृती चषक 2024 क्रिकेट टुर्नामेंट वर्ष 51 वा पाहायला मिळतो आपल्याला, काय सुंदर नियोजन आहे या स्पर्धेचं, नेक्स्ट बॉल चांगला चेंडू ड्राय केला डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये, दावीत नसणारे कल्पेश माऊलकर मंगेश असतील हे जे काय खेळाडू आहे त्यांच्या नावानं संघाची ओळख, त्याच्यानंतर काही यंगस्टर आहेत यांच्या नावानं सातत्यानं माहुल गावचा दरारा राहिलेला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, समोर वाकलं नाही या देखील टीमचा बोलबाला, या देखील टीमचे बरेचसे फॅन फॉलोअर आहेत ते देखील ऑनलाईन आनंद घेत आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे, पुलकर ऑन साईडला फटका चांगला आहे चेंडू गोलीच्या वेगाने मिडल विकेट बॉन्ड ड्रील लाईनच्या बाहेर जीतच्या बॅटमधून हा चौकार, अजून एक मोठा फटका खेळायचा होता, आता हा चेंडू सुंदर आहे, प्रत्येकी वेळेस तुम्हाला आक्रमण करायचंय जरूर माहिती त्या गोष्टीची देखील, मात्र समोर आहे कल्पेश तेवढाच एक चांगला धटणीच हा खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील बरेचसे वेगवेगळे चेंडू आहेत आणि तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, प्रचंड वेगाने होता, 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पावरप्लेच्या 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मनीष 11 वाकलांची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, स्कोर बोर्ड वरती सरासरी 13 26 26 1 पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना संघ वाकलन, यस दिस नेक्स्ट सुंदर संगीत दिलीप शेठ बैकर, आता आमचे लाडके बंधू माता त्यांच्याच प्रेमापोटी आज त्यांना वेळ देता आला, मागच्या 2 वर्ष 3 वर्षी या क्रिकेट टुर्नामेंट मिस केली, वेळ नव्हता मात्र आज आवर्जून वेळ काढावा लागला, वैभव पवार आपण या व्यासपीठ होते आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, कारण का मानकिवलीकरांना मला बराचसा खूप सारा प्रेम देत आला, मागच्या मी 5 ते 10 वर्षापासून या लोकांशी किंवा आमचे बंधू असतील किंवा सगळेच श्रीगण क्रिकेट संघाचे सगळे आयोजक असतील, चांगला प्रेम बॅकला जाऊन पंच केला फटका चांगला आहे, खराब फिल्डिंग झालेली आहे, या चुका महागात पडतील, रन चांगला येत नाही त्या विभोरच्या बॅटमधून हा नशिबाचा चौकार, वैदीचा चेंडू तर चांगला होता, थोडासा आपण बघितला खोटा पासा होता, बाकफुटा जाऊन पंच करत असताना अक्षरशः चमाट शॉट ज्याला म्हटलं जातं सापटवलं चेंडूला आणि रन्स देखील इथं चांगला मिळतात 4 अभिबोईरला,
पुलकरस ऑन साइड थोड़ी गति कमी होती चांगला चेंडू वैद्य साहब मिलते विकेट टू विकेट लेन चांगली टप्पा चांगला है का विकेट बन रही बोतो अपन पाठा विकेट है विकेट वरती तुम्हारा बरासा चांगला क्रिकेट पहाय मिले और विकेट से जरूर दोनों टीम से कैप्टन ने सका उल्लेख किया कि अतिशय चांगला विकेट है मैदान पर तुम्हारा आज दिवस में एक चांगला क्रिकेट जबरदस्त पहाय मिले ये शंका अजिबा नहीं है। कल्पेश वैद्य थोड़ी गति कमी बाकुला जाऊन पंच के पुनः एक खराब फिल्डिंग है रन जोन मिलना का वेगन जी चाह खोले सेकेंड सा दून दावा इतना कंप्लीट जाए कि नहीं तो बहुत अंपायर का कॉल का टॉप सिग्नल तिकन का चेक कराए रिप्ले मे बगू एक्जैक्ट क्या है ओम साई एमटीसी लाइव स्पोर्ट्स मध्यम टेलिका सुंद थोड़ी खराब फिल्डिंग एक्जैक्ट बगूया क्या है विकेट खूप महत्त्वाचे सुरक्षित आहेत का नाही त्या गोष्टी बघितले जातील अंपायरच्या माध्यमातून आणि वेगाने वेगाने फाइनली फाइनली तिकडे बघतो आपण एक्झिट बघूया काय झालेलं बॅट जे आहे ते ग्राउंडिंग झालेले आहे की नाही या गोष्टी अंपायर्स तिकडे बघतील खूप गरजेचं आहे आणि रोशन सुंदर टेलिकास्ट करत असताना नाही सुरक्षित आहे आई थिंक आणि अंपायर देखील सांगत असताना नॉट आउट दोन धावा इतने मिलती दोन धावे मदती संघा धाव संख्या जाऊन पोचते स्कोरबोर्ड 32 आकड़ा धाव पल गया जबरदस्त सुरुआत के लिए अपना सुंदर पाला मिले भूमि मांडा अगेन्स्ट संघ खेल रहे दक्षता अच्छा बारा तेरा नागावानी वडवली बी मध्य आई थिंक भूमि 11 तक चेंजेस जरूर यावे हा फटका ऑन साइड खेल रन देखी चांगला मिलती अप्रतिम फटका खराब चेंडू पाठवला है मिड विकेट बाउंड्री बाहर सिक्सर भूमि 11 क्रिकेट संघ बारा तारा नागाव अगेन्स्ट दक्षता 11 क्रिकेट संघ वडवली बी मध्य पुढ़ी लड़त है आजूबाजू दोनों संघ पुनः इन एक्शन मध्य एक चांगला संघर्ष पुढ़ देखी मैच मे तुम्हारा पहाय मिलना है। चला वडवली संघ अपन रिपोर्ट करा नागाव संघ कड़ेला हा देखी फटका सुंदर खेल रन देखी चांगला मिलती अविनाश भोरने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे आक्रमक हा देखी फटका लॉन्ग ऑन मॉड्यूल यांच्या बाहेर सिक्सर मध्ये अविनाश ने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे अजून एक फटका सुंदर हा देखील चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर पाहायला मिळेल बैक टू बैक हा तीसरा मोठा फटका वाकलांचा संघ आता यावेस आक्रमण पवित्र पहिला बॉल बसून घेतला होता तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि 50 कंप्लीट 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस एक सुरुवात जावी होती एक दणदणीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मनीष शेलवन क्रिकेट संघ वाकलांची धावसंख्या 50 धावा 1 खेळाडू बाद डिन्स ब्रेक यजीजे मानकेलू आमसे मारुति शेट्टी तसे आमचे सन्माननीय शिवाजी भोईर यांना विनंती करतो की आपण देखील या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। बघा मानकेलूचे असतील किंवा खरवेचे असतील किंवा जुईलीचे असतील कोणी वरिष्ठ इकडे आला असेल तर आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत आहे। डिन्स ब्रेक सुरू आहे आपण ऐकूया एक चांगलं संगीत
तीन ओवर खेल संपला, तीन ओवर अखेर से एक चांगली धाव संख्या अपना मनीष इलेवन वाकलेन टीम से पहला मिलते। स्कोर बरबर की पन्नास धाव है। ऋषि स्वस्थ मध्य बात जरा सुरुआत चांगली करून दिली, अकरा धावान सुधान तस होता अपना टीम साठी। तशानंतर जीत न चांगली बैटिंग के लिए जीत। रिवर्स फटका सुंदर है, रन देखी चांगला मिलती। चिंडू प्रचंड वेगा चल पॉइंट बाउंड्री लाइन बाहर चार धावा। मनीष आले बॉलिंग मार्क वरती, त्याच्यावरती पहिला बॉल बसून आक्रमण। चोपन्न धाव ऑनसाइडला टर्न खेलाय, तिकडे फिल्डिंग काय केलेली आहे, अप्रतिम फिल्डिंग डीप मध्ये। प्रशांत कडनं पाहायला मिळाले आपल्या टीम साठी दोन धावा जरूर त्यांना सेव्ह केलेल्या आहेत। सुंदर फिल्डिंग करत असताना क्रिकेट टूर्नामेंट मोठी आहे, बऱ्याचशा लांबचा अंतर का आपण इकडे आपण बदलापूरमध्ये आलो आहोत। इकडे चांगला क्रिकेट खेळावा लागेल, इकडे आपल्याकडे असलेला एक चांगला टॅलेंट दाखवावा लागेल, त्या अनुषंगाने प्रत्येकी खेळाडू 100% कमिटमेंट देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून 56 धावा स्कोरबोर्ड वरती। नेक्स्ट बॉल फटका यावेसा सुंदर आहे, रन देखील चांगले मिळतील। चेंडू बरोबर आमच्या व्हीआयपी डाइस वरती, जीत भोईरचा तडाखा, आक्रमक शॉट सिक्स। सध्या राडा मैदानाच्या आतमध्ये जीत भोईरचा आणि अविनाश भोईरचा या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग होती। यावेळेस आता चेंडू सुंदर आहे, थोडासा गती जो होता त्याच्यामध्ये आपण जर बघितला तर थोडीशी त्याच्यामध्ये चेंजेस किंवा बदल आपल्याला पाहिजे, पण रिप्लेमध्ये बघा एक्झॅक्ट हा चेंडू कसा होता। लेफ्टी बॉलर जास्त वेगानं होता, प्रचंड वेगा चेंडूमध्ये होता। आडव्या बाटना ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूना बाटचा संपर्क अजिबात नाही। डॉट बॉल रन्स आपण बघतो 62 झाले, 62 धावा, एक खेळाडू बाद, चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे। समोर ड्राय केलं, फटका चांगला व्ही शेप मध्ये, काय फटका सजवला होता स्लीपर कव्हरला, चांगली फिल्डिंग। दावीतनं एक सिंगलच मिळणार आहे, माफ करा दोन धाव घेतले, क्षमा असो, दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन नजर पडेल। स्कोरबोर्ड 64 झालेला, 64 धावा धाव पलकावरती आहेत। जगदीश स्मृती चषक 2024 क्रिकेट टूर्नामेंट 51 वर्ष, काय जबरदस्त हे क्रिकेट टूर्नामेंट आहे बघा। मॅनेजमेंट सुंदर असते आणि प्रत्येक वर्षामध्ये नवीन नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेच्या माध्यमातून। सध्या धावा कशा रोखाव्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, धावा प्रचंड वेगानं धावपळत सुसाट सुटलेला आहे। नेक्स्ट बॉल रिवर्स फटका चांगला आहे, फटका सुंदर, रन्स देखील चांगला मिळतील। नो चान्स फिल्डर चेंडू हा देखील प्रचंड भयंकर वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा। या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च झाल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केला, पुन्हा कल्पेचा बराचसा लांब लचक षटक पाहायला मिळाला, तो 24 खर्च केला आणि या ओव्हरमध्ये एकूण 18 धावा खर्च झाल्या। षटक संपलेत बघतो आपण, चार वर्ष अखेरी संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 68, जीतनं 12 30 बनवल्या, अविनाश भोरनं 7 बनवल्या 25। तुम्हाला शेवटच्या बॉलचा हा ऍक्शन रिप्लाय टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतो, का फटका होता, का टायमिंग होतं, बेमिसाल टायमिंग। चार वर्षा खेळ संपला, चार वर्षा खेळ 68-68 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत। एक खेळाडू बाद, अजूनही एका ओव्हरचा खेळ बाकी आहे। हेमंत बॉलिंग मार्कवर एक चांगली संकल्पना बघा, पाच ओव्हरच्या मॅच मध्ये प्रत्येक क्रिकेट टुर्नामेंट मध्ये बघतो आपण, दोन जे षटक असतात तो एक बॉलर टाकत असतो, म्हणजे इकडे पाच तुम्हाला फ्रेश बॉलर वापरायचे आहेत। एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते। हेमंत डेटवर मध्ये सुंदर चेंडू, प्रचंड वेगानं हा होता फटका, ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न चेंडूने, बॅटचा संपर्क अजिबात नाही, हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केला अविनाश भोईरनं। डॉट बॉल हेमंत, अंतिम ओव्हरची सुरुवात चांगली केलेली आहे, रन स्कोर विरोधी 68 आहेत, प्रयत्न का असेल 80 पर्यंत पुन्हा उकरण्याचा प्रयत्न चेंडू विकेट किपर कडे, डेरिकेट देखील प्रयत्न आपण बघतो तिकडे 9 दसना
मंगेशकडनं दावीत एक सिंगल स्मेल एका दावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली एक न पुढं स्कोरबोर्डवरती धावा आहेत 69 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक अप्रतिम धाव फलक मध्ये समोर माऊल गाव आहे आणि क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या जशी देखील सेफ देखील नाही आहे 70 ते 80 जरी बनवल्या त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा जर विचार केला तर ती ताकद किंवा ती कुवत किंवा ती फलंदाजी माऊल गाव टीमकडे त्या अनुषंगाने वाकलांचा प्रयत्न असेल जेवढा जास्त होतील तेवढा बनवणं गरजेचं ऑन साइडला फटका डीप मध्ये फिल्डर बरोबर आहेत गावसलेत लॉंग बॉल मध्ये जीतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर हेमंतने घेतली महत्त्वाची विकेट दुसरा धक्का लागत असताना मनीष इलेवन वाकलन टीमला जीत बाद आपण बघतोय टॉस साठी आपली जुरी टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर वडवली बियाणी बरादरा नागाव या लवकर आपल्याला टॉस करायचंय इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय दोन्ही कॅप्टन उपस्थित राहावा अन्यथा पेनल्टी आहे ज्या टीमचा कॅप्टन नसेल त्या टीमला नवीन बॅटर किरण म्हात्रे क्रमांक 4 वरती आलेला बॅटर बत्तीस धावांचा होणार आपल्या टीमसाठी देत असताना जीतनं काय जबरदस्त बॅटिंग केली रन्स स्कोरबोर्डवरती 69-2 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील सुंदर सामना किरण देखील एक अप्रतिम खेळाडू आहे स्लॉग हिटर आहे डेट ओव्हरमध्ये खास करून किरणला जास्त जास्त फलंदाजी दिली जात असते तो पुन्हा साकिंग येणला येणारा 3 बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीनं रन्स येत आहेत किती मॅक्झिमम दावा चांगला फटका ट्राय केला बाकठोत बॉलर तेवढी चांगली फिल्डिंग 100% कमेंट मध्ये असताना आतापर्यंत हा षटक सध्या तरी चांगला आपण बघतोय आपण प्रोजेक्ट स्कोर बघितला तर 75 पर्यंत दाखवला आपल्याला मागाचे देखील टेलिव्हिजन सेटवरती 70 धावा स्कोर बरोबर होते अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे 70-2 सध्या अशी परिस्थिती या मॅचमध्ये वाकड्यांची इथं या येणाऱ्या 2 बॉलमध्ये कसा खेळ केला जाईल 9 मध्ये आतापर्यंत 26 बनवले आहेत अविनाश भोईरनं चांगली बॅटिंग त्यानं केलेली आहे अवी साकिंग एनलाय तो द विकेटनं प्रचंड वेगानं चेंडू हेमंतचा हा षटक ऑपस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर आहे बराचसा बाहेर अंपायर सांगत असताना की हा व्हाईट बॉल आहे वेग तर चांगला होता आपण रिप्ले मध्ये बघूया प्रचंड वेगाने हा चेंडू आपण स्लो मोशन मध्ये बघतो टेलिव्हिजन सेट वरती ऑपस्टिकच्या बराचसा बाहेर त्याच कारण फिरोज खान सर सांगत असताना की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल व्हाईट बॉल आहे ओ द विकेट ना हेलिकॉप्टर शॉट बॅक टू द बॉलर खेळलेत डीप मध्ये प्रोटेक्शन आहे स्क्रीन समोर कल्पेश तिकडे आपल्याला पाहायला मिळेल चांगली फिल्डिंग दावीतने एक सिंगल स्मिथ आहे आणि एका दावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 72 यावर मध्ये एकही मोठा फटका नाहीये 4 किंवा 6 आपल्याला पाहायला मिळणार त्याचं कारण हेमंतनं केलेली बॉलिंग हेमंतचा हा कमबॅक माहुल गावसाठी खूप महत्वाचा होता लास्ट बॉल पहिला इनिंगचा फटका का उडवला हवेमध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत या ऑडियन्स मधून तिकडे असणार आहेत हा चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फायनली लास्ट बॉल वरती सिक्स आलेला आहे 5 ओव्हरचा केस संपलाय आणि 5 ओव्हरच्या एकरी रन्स स्कोरबोर्ड वरती मनीष इलेवन वाकलांच्या धावा 78-79 चं मोठं लक्ष आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी माऊलगाव टीमला चला आपण करूया पुढच्या मॅचचा टॉस राहुल चव्हाण चला आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करू या दोन्ही टीम
सर टॉस अपन सन्माननीय सन्माननीय चेतनजी धुळे साहेब यांच्या शुभेच्छा आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. या दोन्ही टीम कॅप्टन समोर आमच्या टॉस बॉक्स मध्ये का वाचल लवकर. हॅलो चेक टॉस टॉस नागावनं जिंकलेला आहे. थँक्यू सो मच पाहुण्यांचं मनापासून आभार. आपण पुन्हा एकदा व्यासप्रभ 2 मिनिटं रोहित टॉस आपण जिंकलेला आपण इकडे यायचं कावा. टॉस जिंकला निर्णय काय फिल्डिंग फिल्डिंग तुम्ही का करणार आहात बघतो. आपण मांडा संघ खेळणार होता मात्र मांडा संघ काल आय थिंक नाईट क्रिकेट टुर्नामेंट खेळत होता त्याच्यामुळे तुम्हाला आता इकडे पुन्हा एकदा चान्स मिळते. काय सांगशील थोडक्यात संधी तर मिळते पूर्ण संघ इथे अवेलेबल आहे. नाही राकेश नाही सूरज नाही बंटी नाही. ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. कावा आमच्यासोबत जॉईन आहेत कावा. टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षणच केलं असतं पहिलं. तर बॅटिंग करायची समोर बघतो नागाव संघाचे बरेचसे प्लेअर नाहीत सूरज नाही किंवा राकेश नाही आहे. तुझ्या टीमचे सगळे खेळाडू इकडे उपस्थित आहेत. हो नक्कीच पूर्ण स्कॉड पूर्ण स्कॉट आहे. आतापर्यंत कसं काय खेळलं आहे आतापर्यंत या सीझनमध्ये खास करून वडोलीचा किती क्रिकेट टुर्नामेंट खेळलेत आणि आतापर्यंत किती ट्रॉफी आलेल्या आहेत वडोलीमध्ये. 8 वेळा आम्ही म्हणजे टुर्नामेंट जिंकलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि बरेच 6 की 5 वेळा सेमीला हरलेलं आहे. तरी खूप सुंदर चांगला खेळ झाला आहे टीमचा ओवरऑल आणि पुढे असंच केलं तर त्या टीमला मी अशी विनंती करतो. थोडक्या स्पर्धेविषयी काय सांगशील. मोठमोठ्या तुम्हाला ट्रॉफीज देखील पाहायला मिळतील. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट सुंदर ग्राउंड आहे पूर्णपणे पॅक आहे कोणाला आतमध्ये एंट्री देखील नाही आहे याविषयी काय सांगशील. नाही हा ग्राउंड खूप सुंदर आहे रोड टच आहे आणि प्रेक्षकसुद्धा खूप असतात या ग्राउंडवर आणि खेळपट्टी असेल आउटफील्ड असेल खूप सुंदर आहे. शुभेच्छा भरपूर विजयासाठी. टॉस झालेला टॉस जिंकलेला आहे नागावंतने घेतले फिल्डिंग आणि वडोली संघ बॅटिंग करणारे पहिला इनिंगमध्ये. आपण जाऊया पुन्हा कॉमेंटरी बॉक्समध्ये. प्रथमच पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये असतील मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच. बारा वाजलेत ॲक्च्युली खूप चांगलं टायमिंग आहे डीजेचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संभप्रभा निर्विघ्नम करू मध्ये सर्व कार्य सुसर्वदा. गणेल नमन करून महाराष्ट्राचे अरदेव राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय सन्मान्य जगदीश यांच्या पवित्र स्मृतीसमी अभिवादन करून या स्पर्धेस सुरुवात करतोय. वेलकम व्हेरी गुड मॉर्निंग टू वन एम प्रेझेंट एअर ओमकार शेट्टी यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम ओमकार टॅलेंटेड कॉमेंटेटर अपकमिंग कॉमेंटेटर ओमकार शेट्टी यांचं देखील आगमन मोस्ट वेलकम. 79 धावांची गरज दिलीप भाईकर साहेबांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. एक मोठं व्यक्तिमत्व आहे कारण आताच बदलापूर महोत्सव संपन्न झाला त्या महोत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकार मंडळी त्या महोत्सवामध्ये दिसली तुम्हाला बमन मात्र्यांच्या माध्यमातून आणि दिलीप भाईकर सातत्यानं त्यांना आपण स्टेजवरती पाहिलं असेल. तर या परिसर एक मोठं व्यक्तिमत्व आहे दिलीपजी भाईकर साहेब. मी म्हणेन तर बदलापूरचं एक उगवता सूर्यच म्हटलं तरी भावकट होणार नाही कारण ज्यांच्या माध्यमातून भरपूर सामाजिक कार्य आपण पाहत असतो. तर 51 वर्ष स्पर्धेला पूर्ण होतात. 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव पूर्ण करणारी बदलापूरमध्ये माझ्यामध्ये पहिली स्पर्धा असेल या सर्व आयोजकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय सामन्याकडं. 79 धावांचं लक्ष केतनच्या अनुपस्थित देखील आज संघ चांगली कामगिरी करू शकला कारण ज्या पद्धतीनं फटकेबाजी आपण पाहिली सुरुवातीपासून धावांचा सुलसुराट तुम्हाला पाहायला मिळाला P1 P2 असेल तदनंतर मात्र मागच्या स्लो ओव्हरमध्ये देखील चांगली फलंजली आणि 78 धावा करून 79 धावांचं मोठं लक्ष उभं केलं. बघायचं आहे आता मंगेश वैद्य आणि कल्पेश वैद्याची बॅट किती तडपेल या दुपारच्या सत्रामध्ये याचं उत्तर आपण शोधूया या पहिल्या संपल्या दुसऱ्या सत्रामध्ये. श्री गणेश क्रिकेट क्लब माणकीवली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय निलेशजी मराडे सकाळी 7:30 वाजता मध्ये उपस्थित झाले संपूर्ण मॅनेजमेंट केली त्यानं त्यांचे काय आपण आभार व्यक्त करूया. नाव बॅक टू क्रिकेट 79 धावांचं लक्ष 5 षटकांचा सामना आपण सामना पाहतोय. मनीष एलिवन वाकलन वर्सेस माहुलगाव अशा 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. दुपारच्या उन्हामध्ये सुरू असलेला सामना थोडासा उशीर झाला स्पर्धेला कारण मान्यवरचं आगमन होणं त्यानंतर उद्घाटन सोहळा करणं सर्वांचं आम्ही मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतोय. या वळीवर सामन्याकडे आपण 79 धावांचं लक्ष UDC आमच्या
MTC आमच्या समेत आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. स्कोरर आमचे दीपेश मराडे, पंचाची कामगिरीपदी मिस्टर फिरोज सर आणि मिस्टर निरंजन सावंत सर, या सर्वांचं आपण मंगेश ऑन साईडला यावेळी मात्र ड्राईव्ह करत असताना पहिला चेंडू फटकेबाजी, हीच तर ताकद आहे माऊलगाव संघाची. अत्यंत आल्हाददायक फटका, क्रिकेटचं मादक सौंद दाखवला, पहिलाच दणदणीत चौकार. पहिलाच फटका, खूप चांगला फटका दाखवत असताना ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू घरंगळत निघून गेला, पिवांचा सुंदर वापर केलाय आणि चौकारनं सुरुवात केली. मंगेश वैद्य अशाच खेळासाठी ओळखला जातो, आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये त्याने आपलं अधिराज्य गाजवलं, मोठमोठ्या स्पर्धा त्याने पाहिल्या आहेत, मोठमोठ्या स्पर्धा तो खेळला आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि त्या मंगेशनं मात्र सुरुवात केली मैदानावरती, पहिल्याच चौकारनं गॅपमध्ये केला आहे. लगेच काहीतरी कानमध्ये दिला जीतला मोतीरामनकर, मोतीरामकडे असलेला अनुभव, जीतकडे असलेली स्ट्रॅटेजी, यामध्ये काहीतरी तुम्हाला आता सामंजस्य पाहायला मिळणार कदाचित पुढच्या चेंडूवरती. तयार नव्हता, यस पंच हेच सांगत असताना फिरोज सरांना सिग्नल डाऊन केला नव्हता, कारण फलंदाज रेडी नव्हता आणि जीत मात्र वेगानं आला होता. आणि हेच पंच सांगत असताना गुड डिसिजन बाय अंपायर, डेड बॉल. दर्शकाला आकार 4 दमदार सुरुवात, 1900 धावांचा लक्ष्याचा पाठला करताना अशीच सुरुवात अपेक्षित असणार मैदानावरती. ओ ग्रेट डिलिव्हरी, हेच उत्तर दिलं, हेच सांगितलं मोतीरामने की एक्झॅक्टली चेंडू कुठे तुम्हाला टाकायचं, कुठे पिच करायचं आहे, बॉडी लँग्वेज कशी आहे मंगेशची, मंगेश कुठे खेळण्याचं जास्त यावेळी मात्र कुठे खेळण्याचं जास्त फोकस करतो, ह्या गोष्टीची चर्चा एका मिनिटामध्ये झाली आणि एका मिनिटात क्विक उत्तर दिलं चौकाराचं. हे क्रिकेटचं बदलतं स्वरूप, हे क्रिकेटचा दर्जा दाखवणारा कानमंत्र होता डॉट डिलिव्हरी. बघायचं मंगेश किती धावफळ करती, धावा निर्माण कर, ग्रेट डिलिव्हरी, सुपर गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस, खूप चांगली गोलंदाजी. बघा बाउन्स देखील तेवढा चांगला ठेवला, कारण जितकडे असलेला अनुभव तो पाण्यास लावला आहे. जितनं फलंदाजी देखील आल्हाददायक केली मैदानाच्या चारी बाजूला, फटकेबाजी केली जितनं आणि आता मध्ये गोलंदाजी देखील तेवढी अचूक टाकतोय. गुड बॉलिंग, पहिला चौकार नंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू, वंडरफुल कमबॅक फ्रॉम द जीत. लवली शॉट ऑन साईडला, चतुर्के पुढे सरकला फार वेगानं, उमेश चेंडू खाली फलंदाज बाद, यस इज गॉन बिग विकेट, पहिलाच मोठा धक्का ज्याच्या नावानं संघाची दहशत आहे, तो मंगेश वैद्य मात्र इज वॉकिंग बॅक. एक्शन रिप्ले, खूप लवकर बॅटचा फेस ओपन केला, टॉप एज लागला आणि उमेश मात्र खूप चांगलं जजमेंट होतं, हवेमध्ये फार काल चेंडू होता आणि उपेशनं खूप चांगला झेल टिपलाय आणि पहिलाच मोठा वॉट अ कॉन्फिडन्स बियॉन्ड द कॅच, कॉटमध्ये किती कॉन्फिडन्स होतं बघा, तो हल्ला देखील नाही आहे जाग्यावरती आणि पहिलाच मोठा धक्का, पहिलाच चौकार नंतर मात्र 3 चेंडू यावेळी मात्र तुम्हाला बीट केलं त्या फलंदाजाला आणि धक्का देखील दिलाय. सच अ वंडरफुल कमबॅक फ्रॉम द जीत बोईर, कारण मोतीराम त्याच्यामध्ये काय चर्चा झाली हीच एक्झॅक्टली चर्चा होती की मंगेशला आपल्याला बात करायचं आहे आणि मात्र अर्ध लक्षाता पार केलंय ते वाकलन संघानं. सर्व अकॅडमी रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. जवळजवळ 2000 जास्त प्रेक्षक या पहिल्याच सामन्यामध्ये जोडले गेले, ही परंपरा या स्पर्धेची, कारण ही स्पर्धा आपण पाहिली तर बदलापूरची फार मोठी स्पर्धा ज्याच्याकडं पाहिलं जातं आणि 50 रौप्य महोत्सव, 25 सुवर्ण महोत्सव, 50 आणि 51 स्पर्धा पदार्पण करते, किती सातत्य बघा स्पर्धेचं. ऑल क्रेडिट गोस्तू दिलीप बैकर साहेब या आमच्या माणकिवलीला आम्ही याचं संपूर्ण क्रेडिट देतोय. एका पहिल्या षटकाला सुरुवात झालीच, पहिल्या चेंडूती चौकार नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट, नंतर मात्र मंगेशचा विकेट गमावलाय आणि नवीन फलंदाज मात्र इन ॲट नंबर 3 कल्पेश माहुलकर, अजून एक मोठं नाव क्रिकेटच्या दुनियामधलं बघायचं आहे, त्याला मागे ठेवलं होतं. राऊंड विकेट कट केला आहे, शतक पुढे सरकला फार वेगानं, ओ माय गॉड, विनायक चेंडू काले, अजून एक धक्का मैदानावरती, कल्पेश आता मात्र बाद होते, मंगेश कल्पेश बाद झालाय. आता मात्र 70% सामना जबलजबल वाकलन संघाने जिंकला की काय असे मात्र चर्चेला उदाहरण येते आणि पहिल्या चेंडूतील चौकार, नंतर 2 डॉट चेंडू, नंतर मात्र 2 विकेट, इज ऑन द हॅट्रिक अँड सुपर कमबॅक फ्रॉम द जीत. धावसंख्येला आकार नाहीये, फक्त 4, 2 बाजी आपण पाहतोय माऊलगाव संघाच्या 1900 धावांचा पाठलाग करत असताना.
त्यांना आता झालेली आपण बघितली तर फार मोठी स्पर्धा सांगेम प्रीमियर लीग SPL 2024 मध्ये मात्र मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकलाय. गोव्यामध्ये जाऊन देखील दहशत निर्माण करायला वाकलांचा हिरा आणि महाराष्ट्र बायकर मॅन केतन मात्रेच्या अनुपस्थितीमध्ये आपण आज सामना बघतोय. वाकलांच्या मध्ये इज ऑन द हॅट्रिक, बघायचं पहिली हॅट्रिक प्राप्त करणार का. एज अँड टेकन, यस, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू आपण जीतचं. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आणि सर्वात मोठे मोहरे त्याने बाद केले. सच अ सुपर्ब स्पेल आणि सच अ ब्रिलियंट स्पेल फ्रॉम द जीत. षटकाची सांगता 3 बाद फक्त 4 धावा DZM. म्हटलं तरी भावगटनाने जीत लाकर पहिल्या षटकामध्ये त्यांना 3 धक्के दिलेत, 4 धावा दिलेत. पहिल्या चेंडूत चौकाराला कुठेही आत्मविश्वास डगमगला नाही त्याचा आणि काय सुंदर कमबॅक केलं. व्हॉट अ ग्रेट फिनिश फ्रॉम द जीत आणि ब्रिलियंट स्पेल फ्रॉम द जीत आणि पहिली हॅट्रिक देखील प्राप्त केली. पहिल्या सामन्यामध्ये पहिलीच हॅट्रिक, सच अ गुड बॉलिंग. एका षटकाची सांगता 4 धावा धापलकावरती. स्पर्धा आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ माणकवली आयोजित आपण पाहतोय जगदीश स्मृतिश 2024 आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य दिलीप गणपत बैकर अध्यक्ष अग्री समाज उन्नती मंडल आणि उपाध्यक्ष ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन बदलापूरचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासणं, समाजाला संघटित करणं, समाजासाठी कार्य करणं आणि थोर समाजसेवक म्हणून आपला परिचय देणं ही त्यांची नेहमीच ओळख राहिली आहे. नवीन षटकाला प्रारंभ, गोलंदाजी परिवर्तन. गोलंदाज येतो तो उद्देश पाटील. ओ लवली ड्राव याली मात्र याच फलंदाज बाद. पंचनट बोर्ड आकाशाला दाखवलाय आणि फलंदाज बाद होतोय. बॅड लक मी म्हणेन. 4th धक्का मध्यवर्ती माहुलगाव संघाला. 4 या अवघ्या धावसंख्येमध्ये 4 बाद दयनीय स्थिती माहुलगाव संघाची. दुसऱ्या सत्रामध्ये 79 धावांचा पाठलाग करत असताना सुपर्ब MTC च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट समजलं होतं. 4 कॅमेराच्या माध्यमातून अवेलेबल डायरेक्शन प्ले फ्रॉम फ्रंट अँगल. चेंडू बघप आता ब्रेक झाला आणि हिट झाला. फलंदाज बाद डाऊन द ट्रॅक चेंडू खेळला होता आणि फलंदाज बाद होतोय. अजूनही धक्का मैदानावरती. 4 धक्के दिलेत. ऑन साईडला ड्राव्ह करत असताना सुपर्ब शॉट याली मात्र ग्लान्स केलाय. चेंडू ड्राव्ह देतो पंचांचा एक्झॅक्टली मागे. याली मात्र मिड विकेटला 2 धावा धापलकावरती. बऱ्याच काळानंतर धावसंख्या मात्र जवळजवळ 6 चेंडूनंतर धावसंख्या फ्लाय होते कारण मागच्या 6 चेंडूवरती एकही धावने 4 गडी बाद झालेत मागच्या 6 चेंडूवरती आणि 6 चेंडूनंतर मात्र धावसंख्या फ्लाय होताना 6 वरती पोहोचते. 4 बाद स्थिती आपण पाहतोय. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न मात्र त्याच्या पुढे सरकलाय. यस टेकन. जीतनं चेंडू मात्र आपल्या गॅदर केल्या ग्लोव्समध्ये आणि अजूनही धक्का दिला मैदानावरती. 5 गडी बाद 6 धावसंख्या माहुलगाव संघाची. मी म्हणे या वर्षी या हंगामामध्ये ही पहिली एवढी नाजूक स्थिती मैदानावरती पाहायला मिळते. गुड कम बॅक फ्रॉम द वाकलन. प्रचंड दडपण निर्माण केले ते माहुलगाव संघावरती. दयनीय अवस्था. 6 धावा 5 बाद 1.3 षटकांची सांगता. यस टॉस झालाय राहुल. थँक्यू राहुल. राहुल चव्हाण स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असताना या परिसरातील यंग टॅलेंटर न्यू कॉमेंटेटर आणि प्रचंड लोकप्रसिद्धी मात्र लोकप्रियता प्राप्त केली राहुल चव्हाणनं फार कमी कालावधीमध्ये. यस गुड लक राहुल. राहुल भोईर देखील आमच्या समेत. आज ओमकार शेट्टी देखील आमच्या समेत. लवली डिलिव्हरी खोदून काढल्या चेंडूला. सॉफ्ट हँडनं सिंगल निश्चित मिळेल. गुड कम तिथं बॅकअप चांगलं होतं किरणचं. किरण मात्रे केतन मात्रे यांचे बंधू राज. 1 धावसंख्येवरती धावसंख्येला आकार सिंघाच्या माध्यमातून येतो तो 7 धावसंख्ये.
थैंक यू. आठ गड़ी बाद 22 फक्त दोन ची लाइफ लाइन शिल्लक है. लाइन बगा भी लगे लेस एब्सोल्युटली गुड डिसेंबर एम्पायर चेंडू बाहर गेला आणि पंचाने सांगत असताना पंचेच आम्हाला खून करत असताना व्हाइट ची 22 नंतर धावसंख्या 24 वर आता फ्लाय होते कारण 22 वरती दोन गडी बाजल्यानंतर एक धाव आली 23 झाल्या. 23 नंतर आता एक धावसंख्या पुढे सरकताना 24 धावा धापलकावरती 11 चेंडू 55 धावांची गरज आहे. ओ यावेळीमध्ये चेंडूला खोदून काढलाय. चेंडू निघून जातो लॉंग ऑनला. चेंडूला मात्र काही बॅकअप दिला ते सहजरित्या एकच धावपलकावरती सिंगल डबल काही होणार नाहीये. येणारे चेंडू 10 आणि गरज तब्बल 54 धावांची. सुरुवात चांगली नाही मिळाली माहुलगाव संघाला. सुरुवात चांगली झाली. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. हाफ डन इज वेल बिगिनिंग असं म्हटलं होतं. एखाद्या चांगली कार्याची सुरुवात चांगली झाली तरी तुमचं अर्ध काम पूर्ण होतं असं नेहमीच म्हटलं होतं इंग्लिशमध्ये. हाफ डन इज अ वेल बिगिन आणि मात्र ती सुरुवात झाली नाहीये. गुड बॉलिंग. ओ लवली शॉट. नाईस डाईव्ह स्वीट टायमिंग. चेंडू फ्लाय झालाय लोकांच्या डोक्यावरनं एक्झॅक्टली स्क्रीन समोर. चेंडू वन मार सीमा पार. प्रतीक्षा भरपूर झाली त्यानंतर मात्र चौकार. नऊ चेंडू 50 धावा. यस लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाली. काही तांत्रिक अडचणीमुळे कारण वायफायचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं होतं त्यामुळे तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही आहे. क्षमस्वासप पुन्हा ते पुरवत होते. थँक्यू एम टी सी. दोनच धावा धावक होते. एनर चेंडू 8 आणि गरज आहे ती मात्र 48 धावांची. म्हणजे प्रत्येक चेंडूमागे तुम्हाला षटकारची गरज आहे तरच हा सामना तुम्ही जिंकू शकता अन्यथा या स्पर्धेतनं अस्तित्व संपेल माहुलगाव संघाचं. गुड बॉलिंग सुरत वशन. डाऊन द ट्रॅक आलाय. वॉट अ शॉट मात्र मिस टायमिंग. फलंदाज बाद. अजूनही धक्का मैदानावरती 90 धक्का लागलाय. आता मात्र शेवटची जोडी मैदानावरती आणि वाकलन संघ या स्पर्धेमध्ये उंच भारी घेत असताना विजय शना वाटचाल करतोय. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज होती तब्बल 48 धावांची. सन्मान्य निलेशजी मराठे, पंकज बोले, दीपेश मराठे, अमरीश मराठे, धीरज मराठे, आमचे कुमार नवले, प्रथमेश बैकर या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी निलेश मराठेला पाहिलं सकाळी 7:30 वाजता इथे आलेत. आम्ही 9:20 आलो या स्पर्धेमध्ये. चांगली मॅनेजमेंट केली त्यांना. शेवटची जोडी स्ट्रॉंग अपील यस फलंदाज बाद आणि सामना इथे जिंकलाय तो मात्र वाकलन संघाची दहशत यावेळी केतनच्या अनुपस्थितीमध्ये फार चांगली दहशत निर्माण केली मैदानावरती आणि माहुलगाव संघाला मात्र या स्पर्धेतनं अस्तित्व संपण्यास भाग पडलं. हार्डलक मंगेश वैती, हार्डलक कल्पेश वैती, बट व्हेरी गुड फाईट. आणि माहुलगाव संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये ऑल आऊट झालाय, सर्वबाद झालाय आणि पहिल्या स्पर्धेमध्ये जीतनं आज मात्र हॅट्रिक देखील प्राप्त केली. अप्रतिम परफॉर्मन्स राहिला वाकलन संघाचा. ऑल ओव्हर परफॉर्मन्स खूप चांगला राहिलाय आणि माहुलगाव संघाचं अस्तित्व संपुष्टात. आठ लाख माहुलगाव संघ महंगेश वैती अँड युअर टीम बट थँक्यू सो मच. वेळेवरती आला त्या स्पर्धेमध्ये. आयोजकांच्या वतीने तुमचं मनापासून आभार. सेकंड करायचंय. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. परंतु कौतुक करायला हवं दोन्ही संघाचं दिलेल्या वेळेवरती इथे दाखल झालेत. खरं तर माहुलगाववरून सकाळच्या सत्रामध्ये मंगेश वैती आणि त्यांची टीम आपण पाहिली या मैदानावरती दाखल झालेत. आपण शुभ सन्मान करतो या मंचावरती. खरं तर आमचे मनीष इलेवन या संघाचे पुरस्कर्ते वैभवदादा पवार आपण आपला शुभ सन्मान या मंचावरती आम्ही करतोय. मी विनंती करेल आमचे मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करण्यात येईल. थँक्यू राहुल. तर मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड बघू शकाल. मॅच समरे आपण वाकलन संघाचा फलंदाज जीत ठरला मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ज्याने तब्बल 30 धाबा कुठल्या 13 चेंडूंमध्ये आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्राप्त केली आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी. अविनाशनं 27 धाबा कुठल्यात, ऋषीनं 11 धाबा कुठल्यात, तर किरण मात्रेनं 7 धाबा कुठल्यात, हेमंत मात्र 13 धाबा कुठू शकला, मंथन मात्र 8 वरती, मंगेश वैती 4 वरती, महेश मात्र फार कमी म्हणजे फक्त 2 धाबा कुठल्यात त्यानं. गोलंदाजीमध्ये देखील चांगली राहिली. यस राहुल मंगेशजी वैती आपणास विनंती आपण मंचावरती आपला शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. एक चांगले खेळाडू आहे, कित्येक वर्ष माहुलगाव संघासाठी चांगला क्रिकेट, परंतु आज हार्डलक आपण त्याला देऊया. मी विनंती करेल.